पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। आपण एक नवीन रिट्रीट चालू करतो तेव्हा आपल्या मनामध्ये काही हेतू पाहिजे। प्रेस द लॉर्ड। प्रत्येकाच्या हृदयामध्ये काहीतरी हेतू आहे। प्रेस द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। तर कोणाचा मनामध्ये हेतू नाही तर आता मनामध्ये काही हेतू, एक हेतू, दोन हेतू, तीन हेतू। हालेलुया। हेतू तुम्ही मनामध्ये ठेवा। प्रेस द लॉर्ड। हालेलुया। ज्या हेतूसाठी तुम्ही रिट्रीट चालू करताय ते हेतू परमेश्वर पूर्ण करून देणार। हालेलुया। प्रेस द लॉर्ड। हालेलुया। एवढे एकच हेतू नको नको ठेवू, अनेक हेतू ठेव। हालेलुया। हेतू ठेवताना फक्त स्वार्थाचा विचार मात्र नको ठेवू। हालेलुया। घरातील दुसऱ्या लोकांचा पण विचार करा। हालेलुया। गावातील लोकांचा विचार करा, पॅरिसचा विचार करा, समाजाचा विचार करा। हालेलुया हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड। स्वार्थासाठी मात्र केलेले प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचणार नाही। हालेलुया। देवाचा राज्याचा स्थापना आगमन हे आपल्या महत्वाचा हेतू असायला पाहिजे। माझ्या जीवनामध्ये देवाचं राज्य, आमच्या घरामध्ये देवाचं राज्य, आमच्या पॅरिशमध्ये देवाचं राज्य, आमच्या समाजामध्ये देवाचं राज्य। हालेलुया। देव राज्य करताय ते अनुभव आपल्या सगळ्यांना पाहिजे। परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया। आमच्या शुभ वर्तमानामध्ये जेव्हा प्रभू येशू देवा क्रूसाचा मरण, हालेलुया, त्या मरणाद्वारे आपल्या शुद्धीकरण करून स्वर्गामध्ये जाण्यासाठी येशू या जगामध्ये आला। हालेलुया। प्रेस द लॉर्ड। ते टाइम आला, टाइम पोहोचलेला आहे म्हणून येशूला कळालं। हालेलुया। तेव्हा येशूने केलेले प्रार्थना आहे योहानाचं शुभ वर्तमान 17वा अध्याय। हालेलुया। पहिले वचन आता आपण ऐकूया। हालेलुया। येशू बोलले की ते टाइम आलेला आहे। हालेलुया। तुम्ही पण स्वतःला सांगा, मी माझ्या शुद्धीकरणासाठी टाइम आलेला आहे। हालेलुया। मी समर्पण करायचा टाइम आता आलेला आहे। हालेलुया। येशूचा प्रार्थना आपले प्रार्थना म्हणून पण आता आपण स्वीकार करूया। योहान कृत शुभवर्तमान 17:1। ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बाप्पा, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर। हालेलुया हालेलुया हालेलुया। वेळ आली आहे। हालेलुया। पुत्राने गौरव करावं म्हणून पुत्राचा गौरव करा। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। येशूच्या जीवनातील महत्वाचा उद्देश आहे आबा पित्याला मी उंचवणार, आबा पित्यासाठी मी कार्य करणार। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। येशूने प्रार्थना केली, मला आता उंचवा। प्रेस द लॉर्ड। उंचवणं म्हणजे काय आहे? येशूसाठी उंचवणं म्हणजे शैली मारणे नाही,
येशू साठी उंचवणे म्हणजे क्रूसावर आपले दुःख सहन करणे आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आज सकाळी थोड्या लोकांना एकत्र मी आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड, येशूने त्या लोकांना सांगितलं दुःख सहन समोर आहे. प्रेज द लॉर्ड, दुःख सहन समोर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू साठी येशू ताई येशूच्या गौरवासाठी ते दुःख आपण सहन करत असेल तर हे दुःख सहन एक दुःख सहन म्हणून आपल्याला वाटणारच. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ती लोकांच्या जीवनातील दुःख सहन अशा प्रकारे निराळा होता. कॅन्सरचा आजार म्हणून ऐकताना सगळ्यांना वाईट वाटते. प्रेज द लॉर्ड, पहिले एक दिवशी धक्का बसतो. हालेलुया, दुसऱ्या दिवसापासून मग त्या गोष्टीला तोंड द्यायला माणूस जात आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. ती लोकांच्या जीवनातील दुःख सहनाला आत आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. कोणत्याही कार्यक्रमाला आपण तयारी करतो. Praise the Lord. Hallelujah. येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनासाठी साधारणपणे लोक पळून जायला लागणार. Hallelujah. येशू पळून नाही जात. येशूला माहिती आहे तरुण देणारा बरोबरच आहे. हालेलुया. आता आपण 17वा अध्यायामध्ये आहे. हालेलुया. 13वा अध्यायामध्ये, हालेलुया, 13वा अध्यायामध्ये येशूने ओढणी तयारी चालू केली. हालेलुया. जो कोणी जो पाय जो येशूला धरून देणार आहे, येशूने त्याला 3 वेळी सूचना दिली, तू मला धरून देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, त्याचा पाय तुले. हालेलुया, येशू त्याला घाबरत नाही. येशू मरणाला घाबरत नाही. येशूला माहिती आहे मरण समोर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 3 वेळी येशूने सूचनापूर्वक सांगितलं, तुमच्या मध्ये एक जण मला धरून देणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व लोक आपसात विचारत आहे कोण असेल, कोण असेल. हालेलुया. येशू एक वाक्य येशूने सांगितलं, मी ज्याला पहिले भाकर देतो तोच. हालेलुया, त्याला पहिले भाकरी दिलं. हालेलुया, म्हणजे दुसरा सूचना झाले. हालेलुया. यहूदी इस्करियोतला सांगितलं, तुला काय करायचं लवकर जाऊन कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, म्हणजे येशू स्वतः त्याला कमीत कमी 3 इशारा दिले. हालेलुया, येशू साठी दुःख सहन हे पळून जायचे मुद्दा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला माहिती आहे पेत्राच्या जवळ तलवार वगैरे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, बाकी 11 शिष्यांमध्ये तिघे चौघे त्याला पकडाने बाहेर करा म्हणून बोलले तर समस्या सोडवता आलं असता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूला घेऊन जाणाऱ्या जे आहेत त्यांच्या डोक्यात येतं विचार घ्यायचा अगोदर येशूला माहिती आहे. हालेलुया, या माझा शिष्य त्यांच्याकडे जाणार, त्यांच्याकडून या सर्व गोष्टी मला येशूला माहिती आहे. हालेलुया. तरी येशू दुःख सहनापासून पळून जात आहे. त्या दुःख सहनाकडे येशू जात आहे. हालेलुया. प्रार्थनापूर्वक दुःख सहनाचा तयारी करून दुःख सहनाकडे गेलेले जगाच्या इतिहासामध्ये कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया.
गेल्या वर्षी आम्ही मे मध्ये रिट्रीटला आलेलो आणि आमच्या जोडीला ज्यांना मुलं नाही ती जोडपी आमच्या जोडीला होती आणि फादरांनी सर्व स्त्रियांना जोडप्यांना बोलवलं मुलं नाही त्यांना. तर फादरां कसे बोलले की जे लोक नाही आले आणि ज्यांच्या घरात कोणी मुलं नसतील त्यांचं यांना इथे समर्पित करायचं आहे. तर माझा भाचा आहे 2-3 वर्ष झाले लग्नाला त्यांना मुलबाळ नव्हतं. तर मी त्यांना इथे आणलं आणि अंगाईकडे विनंती केली आणि लोक तिला बोलायचे का तू वाज आहे. तर मी तिथे रडून प्रार्थना केली की माते वांस बाईला तू मुलाची देणगी देते असा माझा विश्वास आहे. आणि त्या बाईला मी गेल्यानंतर मी घरी गेली 2 महिने ती बाई घरोघर राहिली. आज तिला मुलगा झालाय आणि मुलगा मी सुद्धा चांगला आहे म्हणून मी देवाचे आभार मानते. फादर बेनीचे आभार मानते. सर्व सिस्टरांचे आभार मानते. अमलाईचे आभार मानते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. बंद करा आणि हात जोडा. तुमच्यामध्ये तुमच्या हृदयामध्ये असलेल्या सगळे विचार आता देवाला समर्पण करा. 3 दिवसाच्या प्रार्थनेद्वारे देव मला अधिक शुद्ध करू दे. देवाच्या कार्यासाठी माझा वापर करू दे. देवा मी स्वतःला समर्पण करतो. शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.